मुंबईकर म्हटलं की आपल्या समोर एक अशी व्यक्ती येते की जी सतत धावते आहे, सतत स्वतःला आपल्याला आपल्या परिसरात मिसळून घेते, ॲडजस्ट करते. तर तसाच एक मुंबईकर म्हणजे आमचा ठिपकेदार मुंबईकर, तो या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असा काही मिसळला आहे की त्याच्या अवतीभोवती एवढी मानवी वस्ती आहे, त्याच्यात तो सहजरित्या जातो येतो. आणि आता तो हे कसं करतो हे आम्हाला आमच्या या सॅटेलाइट प्रोजेक्ट मार्फत कळणार आहे. 103 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या आसपासच्या शहरी भागात वावरणाऱ्या बिबट्यांचा मागोवा घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेत बिबट्यांच्या गळ्यात सॅटेलाइट कॉलर लावून एक संशोधन प्रकल्प सुरू झाला. वनविभागाच्या मदतीनं प्रसिद्ध वन्यजीव संशोधिका डॉक्टर विद्या अत्रेय या प्रकल्पावर काम करत आहेत. रेडिओ कॉलरचे जे प्रोजेक्ट आहे हे संजय गांधी नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी इंडिया यांचा एक कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट आहे. या जो हे प्रोजेक्ट आहे हे दोन टप्प्यामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. याचा एक पहिला भाग, पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दोन लेपर्डला आम्ही रेडिओ कॉलर करून सक्सेसफुली रिलीज केलेले आहे. सावित्री नामक मादी बिबट्या आणि महाराज या नर बिबट्याला सॅटेलाइट कॉलर लावून सोडण्यात आले. सध्या त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्या ठाव ठिकाणांच्या नोंदी घेण्यात येत आहेत. पण बिबट्यांना सॅटेलाइट कॉलर लावून त्यांच्यावर संशोधन करण्याची नेमकी गरज काय आहे याविषयी डॉक्टर अत्रेय सांगतात. बिबट्यासारखं जानवर खूपच सिक्रेटिव्ह असतो, तर इथे पण बसलेलं आहे ना, त्या आम्हाला नाही कळणार. मग त्याचं बदल, तो कुठे आहे, काय करतो, कसं माहिती काढायचं. मग तर हे एक सॅटेलाइट कॉलर जगात खूप वापरलं जातं. हे सगळे सिक्रेटिव्ह ॲनिमल जे दिसतात नाही, जे लपून बसतात, त्यांचा अभ्यास करायला खूपच वापरतात. आता हे सॅटेलाइट कॉलर म्हणजे नेमकं काय, ते बिबट्याला कसं लावतात आणि महत्त्वाचं म्हणजे बिबट्याला त्याचा त्रास होतो का, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर याविषयी संशोधक म्हणतात. बरं, तर सॅटेलाइट कॉलर म्हणजे ते कॉलरला एक GPS असतं आणि ते GPSमुळे ते लोकेशन येतं आम्हाला कुठे आहे, आणि ते सॅटेलाइट घेऊन आम्हाला कम्युनिकेट करतं. तर आम्ही कम्प्युटरवरती लॉग इन करणार आणि मग आम्हाला कळतं की फिक्स्ड पिरियडमध्ये ते डेटा येतं की ते जानवर कुठे होतं, आणि आम्हाला थोडा तासानंतर कळतं की तो कुठे होतं. आणि एकदा खूप वेळ पण होऊ शकतं, म्हणजे तो गुफामध्ये जाऊन बसलेला आहे, तर त्याला ते कम्युनिकेट करायला नाही होईल, GPS फिक्स पण नाही येईल, तर त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा तो बाहेर निघणार ते गुफाचं, मग आम्हाला ते डेटा येतं. बिबट्याला ना आम्ही पिंजरात पकडतात आणि मग व्हेटनरी डॉक्टर जाऊन त्याला बेशुद्ध करतात. तो बेशुद्ध झालं की मग त्याला बाहेर काढतात आणि मग त्याचं नेक मेजर करतात आणि मग जे कॉलरचं माप आहे त्याला पण आम्ही इक्वल म्हणजे तसंच करून ठेवतात आणि मग त्याला लावतात. पण आम्हाला बघायला लागेल की ते खूप लूज नाही आणि खूप टाईट नसेल, तर ते काहीतरी 15-20 मिनिटचं प्रोसिजर असतं. तर ते झालं एकदा मग ते व्हेटनरी डॉक्टर त्यांचं काम करतात, त्याला मॉनिटरिंग करतात आणि मग प्रोसेस झालं की मग त्याला काढून परत पिंजरात ठेवतात आणि तो शुद्धीवरती एक 5-6 तास लागतं त्याला शुद्धीवरती यायला, मग ते सोडून देतात त्याला. खरं म्हणायचं झालं तर आपण बिबट्याला काहीच नाही केलं तर त्याला सगळ्यात कमी त्रास होईल. तर आपण या गोष्टीचे तराजूवर आपण त्याला मापलं तर एका साईडला कॉस्ट आहे, एका साईडला बेनिफिट आहे. तर जर आपण काहीच नाही केलं तर ही बाजूवर आहे, पण मग त्याचा बेनिफिट पण काही नाही आहे. पण जर आपण हे एक कॉलरिंग करतो, एक थोडं त्याच्यात आपण काय ॲड केलं, तर त्याचा जो फायदा होतो, जी आपल्याला माहिती मिळते जी आपल्याकडे नाही आहे, ती खूप जास्त आहे. आणि हे करताना आपण एवढी काळजी, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची काळजी बाळगली जाते. त्याच्या कॉलरचं वजन हे मोजून मापून त्याच्या अंदाजाने केलं जातं. तो पट्टा, त्याची रचना, हे प्रत्येक गोष्ट बनवताना हे लक्षात घेतलं जातं की प्राण्याला कमीत कमी इजा व्हावी, प्राण्याला कमीत कमी त्रास व्हावा. हा पट्टा त्याच्या गळ्यात आयुष्यभर राहू नये म्हणून त्याच्यात एक मेकॅनिझम असतं, ज्याला आम्ही ड्रॉप ऑफ मेकॅनिझम म्हणतो, म्हणजे आपल्याला तो कधीही काढता येऊ शकतो. तर आपण एक फिक्स टाईम इंटरवल नंतर, एक कालावधी नंतर, एक त्याच्यावर आपण सिग्नल पाठवून तो कॉलर पाडून घेतो, जेणेकरून तो कॉलर आयुष्यभर त्या बिबट्यावर राहू नये.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरू असलेल्या प्रकल्पाचं काम पुढल्या 2 वर्षांपर्यंत सुरूच राहणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी 3 लपरलावी रेडिओ कलर करणार आहेत. त्याच्यामध्ये 2 मादी आणि 1 नर बिबट्यालाही रेडिओ कलर करणार आहेत. या कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये आम्ही संजय गांधी नॅशनल पार्कची फील्ड स्टाफ, आमच्या रेस्क्यू टीमची मेंबर्स, ठाणे वनविभागाची रेस्क्यू टीम, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी इंडियाचे रिसर्चर्स और वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट यांचे टेक्निशियन सहभाग झालेले होते. और नंतर या प्रोजेक्टला रोहिणी निलकेनी फिलॉन्थ्रॉफीज अँड आणि ये रिलायन्स फाउंडेशन यांचा फायनान्शियल सपोर्ट मिळालेला आहे. सॅटेलाईट कॉलरच्या या प्रोजेक्टमुळे आपल्याला मुंबईतील बिबट्यांचा भ्रमण मार्ग समजेल, ज्या माध्यमातून आपण मुंबईकर बिबट्यांना अधिक जवळून समजून घेऊ. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बातम्यांसाठी महा MTBचा आमचं फेसबुक पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.